सिल्लोड तालुक्यातील हळदा या गावामध्ये सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत होता आणि याच विरोधात शेतकरी रस्त्यावरती उतरत शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं होतं. सिल्लोड तालुक्याच्या हळदा या गावात विद्युत पुरवठा खंडित होणं हे नित्यनियम झालं आहे. रब्बी हंगाममध्ये गहू मका कांदा हरभरा आदी पिके शेतात शेतकऱ्यांनी लावली आणि हंगाम चांगला राहील या आशेवरती शेतकरी होते. जवळच असलेल्या भोकरदन तालुक्यातील एकाच घरातील तीन सख्खे भाऊ विद्युत वितरण व्यवस्थेच्या गलथान कारभाराचेच बळी ठरले आहेत. ही घटना ताजी असतानाच विजेचा पुरवठा करण्यासाठी दिवसा विद्युत वितरण करण्यासाठी मागणी केली असता रात्रीचा विद्युत पुरवठा हा हिवाळा असतानाही वाढवून शेतकऱ्यांचा विद्युत वितरण अंत पाहत आहे. यामध्येच आता सिल्लोड तालुक्यातील हळदा या गावात संपूर्ण हंगाम विजेच्या लपंडावातच गेला आहे. औरंगाबाद जळगाव महामार्गावर गोळेगाव येथे शेतकरी वर्ग जन आक्रोश करत रस्त्यावरती रस्ता रोको आंदोलनासाठी उतरले. अजिंठा पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले PI गिरीधर ठाकूर यांनी त्वरित आपल्या फौज फाट्यासह जाऊन परिस्थिती हाताळली. मध्यस्थी करून त्वरितच आंदोलकांना अटक करून विद्युत वितरण कंपनीमध्ये सामंजस्य घडवून 15 दिवसांमध्ये समस्या सोडवण्यासाठी विद्युत कंपनींना सांगितलं. नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. आंदोलनामध्ये शेतकरी संघटनाही सहभागी होत्या. त्वरितच अटक केलेल्या शेतकऱ्यांना सोडून देखील देण्यात आलं होतं. प्रतिनिधी रफिक शेर खान, News Today 24, सिल्लोड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.